अशा सर्वच बाबतीत सांगली जिल्हा पोलीस दलानं अगोदरच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी मोहरम आणि गणेशोत्सव शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेच्या वातावरणात पार पडेल असा विश्वास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव आणि मोहरमचाच साजरा करावा असे सांगून ते म्हणाले की या काळात मद्यपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एकूणच महिला वर्ग या मिरवणुका किंवा गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पडाव्या यासाठी पोलिसांच्यातून उपाययोजना केली जाणार आहे आणि मद्यपींवर या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे गेल्या 2 वर्षात 96 संघटित टोळ्यांवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली असून 636 जणांवर मोक्याची कारवाई करण्यात आली आहे. 772 जणांना तडीपार करण्यात आलं आहे. 5 जिल्ह्यात छेडछाड प्रकरणी 62,000 गुन्हे दाखल करण्यात आले असून हा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व्हावा तसेच मंडळांनी CCTV चा अधिकाधिक वापर करून पोलीस खात्याला मदत करावी असं आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी केलं. सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांनाही या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात येईल असाही इशारा नांगरे पाटील यांनी दिला आहे. एकूणच या गणेशोत्सवाच्या वेळी विशेष करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळं राजकीय खलबत्तही होणार असल्यानं संबंधित राजकीय लोकांशी आणि अशा मंडळांशी या ठिकाणी पोलीस खातं बोलत असून मध्यस्थीची भूमिका आणून या ठिकाणी चुकीच्या प्रवृत्तींवरती आळा घालण्याचं काम देखील पोलीस खात्याकडनं सुरू असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. तिचा जागर ब्युरो रिपोर्ट. आजची बैठक जी अधिकाऱ्यांची आहे ती येणाऱ्या गणेशोत्सव आणि मोहरम यांची एकत्रित तयारी कशी करता येईल यासंदर्भानं आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये बेसिकली येणाऱ्या उत्सवामध्ये चॅलेंजेस आहेत. त्यात हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार ध्वनी प्रदूषण होणार नाही आहे, मंडप व्यवस्थित लागतील, त्या अनुषंगाने मंडळांशी पण चांगलं कोऑर्डिनेशन पोलीस अधिकाऱ्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. इतर प्रतिबंधक कारवाईवरती आपण फोकस केलेला आहे. गेल्या 2 वर्षामध्ये साधारण 96 संघटित टोळ्यांविरुद्ध मोकाची कारवाई या रेंजमध्ये 5 जिल्ह्यात झालेली आहे. ज्याच्यात 636 गुन्हेगारांच्यावरती मोका अन्वय कारवाई झालेली आहे. तडीपारी जवळजवळ 772 तडी गुंड हे 55 खाली तडीपार केलेले आहेत. 167/56 आणि 54/57 खाली तडीपार केलेले आहेत आणि 17 गुंडांना हे स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. महिला छेडछाडीच्या अनुषंगाने निर्भया पथकाने अतिशय उत्कृष्ट कारवाई केलेली आहे. 5 जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षात 62,000च्या वर चुकार आणि टवाळखोरांच्यावर कारवाई 110-117 खाली करण्यात आली. या अनुषंगानं हा उत्सव शांततेत पार पडेल यासाठी व्हिलेज व्हिजिटेशन, मंडळांच्या बैठका, इंटेलिजन्सवर भर देऊन कशा पद्धतीनं नियोजन करता येईल याचं आज आढावा घेण्यात आलेला आहे. निश्चितपणे सांगलीमधलं विशेष करून वातावरण खूप चांगलं आहे. इलेक्शनच्या दरम्यानच खूप मोठी प्रतिबंधकात्मक कारवाई SP आणि त्यांच्या टीमने केलेली आहे आणि येणाऱ्या उत्सवात मोहरम आणि गणेशोत्सव यांच्या मिरवणुका पुढे क्लॅश होणार नाहीत आणि रूट व्यवस्थित राहतील आणि योग्य वेळेला विहित वेळेला कार्यक्रम संपेल याची दक्षता घेतली जाईल. यावेळेला ऍक्च्युली 2 वर्षापूर्वी 2 जलसंधारणाचे कामं गणेश मंडळांनी जवळजवळ 27-28 लाख रुपये जमा केलेले होते, त्यातनं केलेले होते. गेल्या वर्षी 5,600 आसपास गणेश मंडळांनी CCTV कॅमेरे लावले. हाच आमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं किंवा लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं CCTV कॅमेरे जर ऑलरेडी SP सांगलीमध्ये 200 आसपास कॅमेरे DPDC फंडातनं पैसे घेऊन लावलेले आहेत, परंतु चौकाचौका एरियामध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये गणेश मंडळांनी जर कॅमेरे लावले आणि त्याचं नेटवर्क केबल TVच्या माध्यमातून जर पोलीस स्टेशनला किंवा पोलीस चौकीला दिलं तर पूर्ण एरिया आपला सुरक्षित राहू शकतो. डेटरन्स आणि डिटेक्शन या दोन्हीसाठी, म्हणजे गुन्हे घडू नयेत म्हणून आणि गुन्हे घडले तर ते डिटेक्ट होण्याच्या दृष्टीनं CCTVचा प्रचंड फायदा होतो. ट्रॅफिक मॉनिटरिंगसाठी फायदा होतो, छेडछाड टाळण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे त्या दृष्टीने गणेश मंडळांनी आपल्या आपल्या भागामध्ये CCTV लावावेत असे पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन आम्ही करतच आहोत, त्यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेशन करतच आहोत. जो आपण इतर ठिकाणी पैसा, म्हणजे मोठ्या मोठ्या सिस्टम लावायला आपल्याला 1,00,000 रुपये द्यावं लागतात साऊंड सिस्टमसाठी, त्याच्याऐवजी आपण हे जर केलं तर परमनंट स्वरूपात
आपल्या एरियातल्या महिला मुलं वृद्ध माणसं यांची सुरक्षितता आपण ध्यानात करू शकतो. ऍक्च्युली गणपती मंडळामध्ये मंडळाचे देखावे पाहायला महिला मुलं किती येत आहेत, अनंत चतुर्दशी दिवशी, नवव्या दिवशी, सातव्या दिवशी मिरवणुकांमध्ये किती महिला सामील होत आहेत आणि उत्साहानं मुलं आणि मुली एकत्र येऊन गणेशाचं स्वागत आणि गणेशांना निरोप देण्याचं काम किती करतायत याच्यावरती गणेश मंडळाची यशस्वीतता अवलंबून आहे असं मला वाटतं. जास्तीत जास्त मुलींना, महिलांना, आपल्या भगिनींना, मातांना सुरक्षित वाटेल अशा पद्धतीचा उत्सव साजरा करण्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू.